लोकसंख्या म्हणजे त्याला मोजू नाही शकत इतके खड्डे आहेत. या रोडवरही सुद्धा तशीच परिस्थिती. तुम्ही पाहू शकता मोजता येणार नाही एवढे खड्डे. पेशंट लगे जाते तकलीफ खूप ज्यादा होती. गाडी पोचतानी आहे एक्सपायर हो जाता है डायरेक्ट. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह. मी उभी आहे कोट चौकामध्ये आणि येथून 280 मीटर रस्ता आहे. त्या रस्त्यावर असंख्य असे खड्डे जे जळगाव लाईव्हच्या टीमने मोजले आहेत आणि ते खड्डे आहेत 678. तर आपण इथल्या नागरिकांना विचारूयात की ह्या रस्त्यामुळे आणि ह्या खड्ड्यांमुळे त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतंय आणि त्यांनी अंदाजा बांधलाय का की ह्या रस्त्यावर किती खड्डे असतील. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत एक काका आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काका, काय सांगाल कोट चौकात आता आपण उभे आहेत आणि इथं असंख्य खड्डे याबद्दल. हे खड्डे खूप दिवसापासून हे खड्डे पडलेले आहेत, याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि आम्ही ज्यावेळेला बी जातो येतो त्यावेळेला बघतो की आमचं अगदी कंबर मोडेल आणि खांद्यामध्ये असंख्य वेदना होतात या इथे गाडी चालवताना. साधारणतः तुमचा अंदाज काय असेल पाहिल्यावर किती खड्डे इथं असू शकतात? असंख्य म्हणजे त्याला मोजू नाही शकत इतके खड्डे आहेत. या रोडवरही सुद्धा तशीच परिस्थिती आहे. दादा, कोट चौकात आता आपण उभे आहेत, इथं खड्डे आहेत भरपूर सारे, यावर तुमचं मत काय? मॅडम, हे खड्डे बुजले पाहिजेत. परत तिथं पाणी वगैरे साचतं, कस्टमर येत नाही, ट्रॉफिक होते. ट्रॉफिक झाल्यानंतर दुकानामध्ये कस्टमर येत नाही. ते रस्त्यांचं काम लवकर झालं पाहिजे बा. हे जे खड्डे तुम्ही आता म्हटले पाणी साचतं त्याच्यामध्ये पावसाळ्यात, तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? आम्हाला एक खड्ड्यांमुळे त्रास आहे, परत पाण्यामुळे त्रास आहे. तिथं ट्रॉफिक वगैरे झाले, तिथं कोणी थांबत नाही. साधारणतः तुम्हाला काय वाटतं ह्या रस्त्यावर किती खड्डे असतील कोट चौकामध्ये जिथं आता आपण उभे आहेत? जिथं आपण उभे तिथं चांगले 100 खड्डे असतील एवढ्या एरियामध्ये. सर्वात पहिले आपण प्रशासनाला जबाबदार धरू, कारण प्रशासन हे आपल्या इथलं मेन सरकार असतं. त्यांनी इथल्या जळगावच्या खड्ड्यांवर लक्ष दिलं पाहिजे, कारण जळगावचे खड्डे म्हणजे एकदम जळगाव एक खड्ड्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि मेन आपण कोर्टासमोर असल्यामुळे इथं जे बाहेरचे खेड्यागावातले लोकं येतात त्यांच्यामुळे आपल्या इथं वाईट परिणाम दिसतो. त्यामुळे प्रशासनाला इथं जबाबदारीनं काम केलं पाहिजे. आणि इथं रस्ता थोडा छोटा असल्यामुळे इथं गाड्यांचे ॲक्सिडंट भरपूर होतात, त्यामुळे अनेक लोकांना चालायला पण तकलीफ होते. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. हा रस्ता तुमचा नेहमीचा आहे का? हो, इथं रिडिंगला आहे ना मी, दीपस्तंभाला. तर साधारणतः तुम्हाला काय वाटतं ह्या रस्त्यावर किती खड्डे असतील? तुम्ही पाहू शकता मोजता येणार नाही एवढे खड्डे, पण जागे जागे गाड्यांना तकलीफ आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेमच आहे भरपूर. म्हणजे पावसाळ्यात ते एवढं चालायला पण जागा नसते. थोड़ा घट्टे ज़्यादा है ना, पानी में भी गाड़ी डालने के बाद में तो डायरेक्ट गाड़ी टेढ़ी हो जाती है. अच्छा, कहानी हो जाती है. उसमें पैसेंजर रहा तो पैसेंजर की भी साथ में, बच्चा रहा तो बच्चे भी डायरेक्ट पानी के अंदर निकल जाता है. है ना, जो है पौश एरिए वो रोड वो एरियो में वो सिर्फ माँ तक की रोड उनके घर तक के बाहर कॉलोनी तक के बनते हैं. बाकी इधर बोले तो जो डेली हम MIDC रोड चलते, गणेश कॉलोनी चलते, तामापुर चलते, ये रोड पूरा टोटल लॉस हो गए. ये कड़ी भी डाल देंगे, कड़ी डालने के बाद में लगेज पानी आया तो लगेज टायर पड़ जाता है. फिर उसमें टायर का नुकसान है, गाड़ी का नुकसान है. मेंटेनेंस बोले तो बहुत ही ज़्यादा है. ज़्यादातर तुम्हें क्या संगल आता तुम्हारा तिघना एक सगड़ा तो प्रश्न होता कि इतने खड्डे रिश्ता है कितने खड्डे अस्ते तुम्हारे समोर तुम्हारा का खड्डे तो मोजता नहीं येणार दादा इतके खड्डे ज्यादातर पेशंट लगे जाते तकलीफ उनको ज्यादा होती. गाड़ी से पहुंचता नहीं है, बीच में एक्सपायर हो जाता है डायरेक्ट. कोट चौकातील खड्डे आपण मोजले होते, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं 678 खड्डे या ठिकाणी आहे. आपण नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना आकडा तर माहिती नाही की इथं किती खड्डे, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार इथं असंख्य खड्डे आहेत. जळगावहून चिन्मय जगताप सोबत गौरी, जळगाव लाईव्ह.